दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि एक निर्णायक सामना आपण म्हणूया. गोलंदाज ओमकार, तिसरा चेंडू अडवा बॅट निकलण्याचा प्रयत्न होता. नक्कीच त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू गोल्डन स्पॉटवर डब्बा पडल्यानंतर थोडी जास्त उशीर घेतली. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडू जी मात्र ती सांगत होती. हा सामना नक्कीच एक रंगतदार पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ मातबर आहेत या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. सर्वांची इच्छा आहे जिंकायचं, पण कुठल्या तरी एक संघाला जिंकायचंय, कुठल्या तरी एक संघाला हरायचंय. देखणा स्ट्रोक ऑन साईडला, चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळणार आहेत चार. नक्कीच नशा हा क्रिकेटचा लागलाय, नक्कीच एक क्रिकेटचं वेड लागलंय या सर्वांनाच. आणि नक्कीच तेच क्रिकेटचे वेड हे सर्व खेळाडू आहेत आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा, कारण की यार त्या उन्हामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग दाखल झाले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच सहर्ष स्वागत. तर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा ओमकार सज्ज होईल षटकातील पाचवा चेंडू हाताळण्यासाठी. पुढचा चेंडू सरळ क्षेत्रक्षकाला शोधलाय तिथे, क्षेत्रक्षक तोडा फंबल, त्यानंतर चेंडू चाललाय सरळ सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. सुरेख फटकेबाजी, षटकातील पुढील चेंडू पुन्हा मोठा फटका आणि नक्कीच या फटक्यावरती किती धावा, धावा हा षटकार आहे की चौकार, या चार धावा आणि आपण पाहतोय या स्पर्धेमधील चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. नक्कीच फलंदाज झिशांत याच्याकडे आपण पाहिली चौकारांची हॅट्रिक. यानंतर होणारा सामना अय्यान इलेव्हन थळ विपक्ष महाड युनिटेड, दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असणार आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. महाड संघाचा कर्णधार आणि श्रीवर्धन संघाचा कर्णधार, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचला जातोय. धन्यवाद. महाड संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे, तर विनंती असेल श्रीवर्धन संघाचा कर्णधार. अय्यान इलेव्हन थळ देखणा स्ट्रोक, नक्कीच एक स्टँडिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल नवाज खान याच्याकडून. थँक्यू डीजे. नक्कीच एक रिषभ पंत स्टाईल मध्ये आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला फलंदाज नवाज खान याच्याकडून. हर्षल, सन्माननीय पेडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. कोण बोलणार आहे?